प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं, मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. नेमकं कोण आहेत गणपतराव देशमुख? एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून एक दोन वेळा नव्हे तर तब्बल 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवला आहे. गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. देशमुखांची अत्यंत साधी राहणी. गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्ष सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याचबरोबर सांगोल्यातून सगळ्यात पहिल्यांदा 1962 निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर 1972 आणि 1995 या दोन पंचवार्षिक वगळता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातील जनतेने देशमुख यांच्यावर खूप प्रेम केलं असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान 2009 विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ 10व्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे आबासाहेब देशमुख हे देशातील दुसरे आमदार ठरले. दरम्यान गणपतराव देशमुख हे अधिक काळ विरोधी बाकांवरच होते. मात्र 1978 शरद पवार यांनी पुलोत सरकार स्थापले त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यानंतर 1999 शेकापनं काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला, तेव्हाही गणपतराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला होता. मात्र इतके मोठे नेते असताना देखील गणपतराव देशमुख हे अत्यंत साधेपणाने राहत होते. त्यांचे बरेच किस्से हे खूप गाजले आहेत. गेले 8 ते 10 दिवसांपासून गणपतराव देशमुख यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.